आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई. महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षावर उद्यापासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य प्रकरणावरती आता सलग सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान मागील सुनावणीमध्ये न्यायालयानं स्पष्ट केलेलं होतं की हे प्रकरण सध्या तरी 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार नाहीये आणि या प्रकरणाची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोरच होणार आहे. या सुनावणीत ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेमधील शिवसेनेच्या ऑफिसच्या ताब्यावरून राडा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून विधिमंडळाप्रमाणे मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे समर्थक बीएमसी ऑफिसमध्ये गोळा झाले आहेत. ठाकरेंचे समर्थक असलेले अनेक माजी समर्थक सकाळपासूनच बीएमसीमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेचा कोणताही नेता बीएमसीमध्ये आलेला नाही. खबरदारी म्हणून बीएमसी ऑफिस परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बीएमसी तो अभी है कहाँ? बीएमसी तो विसर्जित हुई है. और बीएमसी हो या विधानसभा हो, विधानसभा में ठीक है थोड़े दिन के लिए मान सकता हूँ जब तक वो निकाल नहीं आता, लेकिन बीएमसी में आज कोई पार्षद है ही नहीं, तो किस आधार पर आप चुनाव के लिए पार्टी के लिए ऑफिस देंगे? संख्या पर दिए जाते हैं ना, संख्या पर दिए जाते हैं. तो आज पार्षद ही नहीं है तो बीएमसी का ऑफिस क्यों दिया जाए उनको? अगर वो भी देंगे तो गुनाह होगा वो, क्योंकि क्या आधार क्या है? शिवसेनेनं आता त्यांच्या विरोधकांना रडारवरती घेतलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊतांची खासदारकी अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेनं आता पाऊलं टाकायला सुरुवात केली. त्यामुळे संजय राऊतांची खासदारकी जाणार का असा प्रश्न आता विचारला जातोय. शिवसेनेनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना अपात्र ठरवण्यासाठी हालचाली सुरू केली आहेत. हे दोन्ही नेते शिवसेनेच्या रडारवर असण्याची काही कारणं सुद्धा आहेत. मागच्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. पत्रकार परिषदा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर विखारी टीका केली. यानंतर पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 103 दिवस जेलमध्ये जावं लागलं. मात्र तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या संजय राऊत यांचा हल्ला बोल पुन्हा सुरू झाला. यामुळे संजय राऊत यांचा हिशोब चुकता करण्यासाठी आता शिवसेनेनं डाव टाकलाय. त्यांना आणखी कल्पना नाही की निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्षाची मान्यता आम्हाला दिलेली आहे, म्हणून आम्ही आज बैठकीमध्ये सुद्धा याच्यावर थोडीशी चर्चा झालेली. त्याचं डिस्क्वालिफिकेशन कसं होईल याची निश्चित कारवाई आम्ही करणार आहोत. डिस्क्वालिफिकेशन झाली पाहिजे. खासदारकी आणि आमदारकी अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेनं सर्व तयारी केली आहे. त्यामुळे ठाकरे गटानं सुद्धा राजकीय मैदानात शड्डू ठोकलाय. परिणामी हे प्रकरण सुद्धा कोर्टात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना आणि ठाकरे गटात वेगवेगळ्या मुद्द्यावरून राजकीय लढाई सुरू आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना अपात्र ठरवण्यासाठीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष पुन्हा आमने सामने येणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवरती कुणीतरी पाळत ठेवत असल्याची तक्रार नांदेड पोलिसात करण्यात आली आहे आणि या संदर्भात अशोक चव्हाणांनी नांदेडच्या एसपींना भेट घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यावेळेचे बनावट लेटर हेड देऊन सामाजिक शांतता बिघडवत असल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय. अशोक चव्हाण यांच्या तक्रारीबाबत मी चौकशी करण्याचे पोलीस अधीक्षकांना आदेश दिले आहेत आणि त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. माझ्यावर पाळत आहे अशोक चव्हाण. कुठे चाललेत गाडीने, कुठे भेटतात, कुठे कोणाला भेटतात, चर्चा अशी पण करतात. याचा मेटे करा ह्याला मेटीसारखं करून टाका. मला जे कोण करतंय त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे, अशोक चव्हाणांचा जीव गेला तरी हरकत नाही. अशोक चव्हाण तुमच्यासारखा डुप्लिकेट आणि खोटं बोलून नेतृत्व करण्याची जी काय तुमच्यामध्ये चालली झडावळ करा ना, आमची काही तक्रार नाही.
आमची कोण तक्रार आहे? आम्ही तुमचं नाव एकदाही घेत नाही. रोज जो काही कार्यक्रम चालू आहे आम्हाला म्हणतो आम्हाला सांगण्यापेक्षा बाबा तुझ्या बहिणीला जाऊन सांग ना काय बोललं काय बोललं नाही पाहिजे, मला काय सांगतो. आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या राज्य सरकारच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीबाबतचे आदेश काढलेले आहेत. ब्रिजेश सिंग हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव आणि महासंचालक होते. आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयामध्ये सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रवीण सिंग परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. अत्यंत प्रभावी आणि कार्यकुशल सनदी अधिकारी अशी त्यांची ओळख राहिलेली आहे. दरम्यान भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तर विकास खारगे हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत. त्यांच्या सोबतीला मुख्यमंत्र्यांच्या टीममध्ये ब्रिजेश सिंग आलेले आहेत. तुम्हाला झोप कशी लागते हा प्रश्न आता मुंबईकरांना विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण मुंबईकरांच्या झोपेचं खोबरं का झालंय, काय आहेत त्याची कारणं पाहूयात आमच्या या महामुंबई विशेष रिपोर्टमधून. मायानगरी मुंबई, स्वप्नांची नगरी मुंबई, घड्याळाच्या काट्यावर सतत वेगानं धावणारी पळणारी मुंबई. मात्र याच मुंबापुरीतील नागरिकांना निद्रानाशानं ग्रासलंय. 18 ते 25 वयोगटातील मुलांमध्ये झोप न येण्याच्या तक्रारी वाढल्यात. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झालं, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, मोबाईल लॅपटॉप आणि सोशल मीडियाचा वापर करणं हे वाढलं. आणि याच बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांची झोप उडाली आहे. करोनामुळे सगळ्यात महत्वाचं काय झालंय की आपण ऑनलाईन काम करायला लागलो, इंटरनेट किंवा वर्क फ्रॉम होम हा प्रकार सुरू झाला. आणि थोडीशी त्याच्यामुळे दुष्परिणाम असा झाला की लोक उशिरापर्यंत बसून कामं करायला लागले. तसंच टीव्हीवरच्या गोष्टी बघणं किंवा हल्ली आलेले जे काही OTT प्रकार आहे त्याच्यामधल्या सिनेमा बघणं, सिरियल बघणं हे प्रकारामुळे उशिरापर्यंत जागं राहणं हा प्रकार त्याच्यामध्ये व्हायला लागला. ऑनलाईन याच्यामध्ये काही काही मुलं तर परदेशातला कोर्स करत असल्यामुळे ते रात्री बसून ते कोर्स अटेंड करायला लागले. झोप उडण्याची अनेक लक्षणं आहेत. सतत घुरणं, झोपेमध्ये सतत जाग येणं, घसादुखी तसंच श्वास घ्यायला त्रास, छातीत दुखणं, दम लागणं, झोपेनंतरही ताजतवाना न वाटणं, सकाळची डोकेदुखी, थकवा, चक्कर येणं, एकाग्रता नसणं अशा विविध लक्षणांचा समावेश आहे. अपुऱ्या झोपेमुळे मग आरोग्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. काहीतरी सपनात आल्यानंतर वाटतं, तरी पण ते आठवत नाही नंतर आपल्याला. झोप पूर्ण झाली आठवत नाही, बसल्या ठिकाणी झोप येते, घोरणं आठवत नाही, असं शरीराला आपले बरेच त्रास व्हायला लागले. हाय ब्लड प्रेशर एक आहे, डायबिटीस आहे, हार्ट अटॅकचं लक्षण आहे त्याचे असू शकतात, मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो, डोळ्याचा काचबिंदूसारखा आजार, किडनीचे आजार, हृदय विकारचे विविध आजार त्यांनी होऊ शकतात. त्याचबरोबर डिप्रेशन, चिडचिड आणि इतर म्हणजे लहान मुलांमध्ये असणारे सुद्धा वेगवेगळे आजार, स्थूलता, वजन जास्त वाढणं हे अनेक गोष्टी ह्या आजारामुळे होऊ शकतात. काम महत्वाचं असलं तरी सुद्धा आरोग्य जपणं त्याहून अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स करत मुंबईकरांना पुरेशी झोप गरजेची आहे. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यामध्ये उद्यापासून 12वीची लेखी परीक्षा सुरू होतीये. 21 मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे आणि या परीक्षेला यंदा 6,64,043 मुली तर 7 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं आणि बैठी पथकं नेमण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना पेपरच्या शेवटी 10 मिनिटं वाढवून देण्यात येणार आहेत आणि परीक्षा केंद्रापासून 50 मीटरवरती झेरॉक्सचं दुकान देखील बंद ठेवावं लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडी नेताना GPS लावलं जाणार असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली. 12वीची लेखी परीक्षा ही उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत प्रत्यक्ष पार पडणार आहे. या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून आमच्याकडे 14,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
आणि 2018 पासून ही सर्वात सर्वोच्च नोंदणी आहे। या परीक्षेची मंडळाकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी यामध्ये सूचना दिला गेला आणि शिक्षण विभागाबरोबरच इतर विभागाची सुद्धा भरारी पदके किंवा बैठी पदके सर्व केंद्रावर असणार आहेत। तर मुंबई आणि उपनगरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर। कुठलाही आधार नाही त्यांनी बोलून शिवसेनेचा पूर्ण कार्यक्रम लावलेला आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे। विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोरे यांचं निधन झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते। उद्धव ठाकरेंचे राज्यातले कोणतेही कार्यालय ताब्यात घेणार नसल्याचं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे। आम्ही यात कोणतंही राजकारण करणार नाही। ठाकरेंचं कोणतंही कार्यालय आम्ही घेणार नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त बुलडाण्याच्या जळगाव जामोद शहरातील मिरवणुकीमध्ये माजी मंत्री आणि भाजपचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याच बोलबाला दिसून आलेला होता। आमदार संजय कुटे यांनी शिवजयंतीच्या या मिरवणुकीमध्ये लाठीकाठी तर चालवलीच शिवाय तलवारबाजीचंही प्रात्यक्षिक करून दाखवलं। माझं नाव उदयसिंग राजपूत आहे परंतु राजकारणात मी माझ्या नावापुढे उदयसिंग उद्धव बाळासाहेब ठाकरे लावतो असं म्हणत आमदार राजपूतांनी ठाकरेंसोबत भक्कमपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। मी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचाच व्हीप पाळणार असंही राजपूतांनी म्हटलंय। बातमी ठाणेकरांसाठी कारण ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या 6 ठिकाणी गळती काढण्याचं काम 21 ते 24 फेब्रुवारी या काळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे या काळात शहरामध्ये झोनिंग पद्धतीनं पाणीपुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यामुळे या 4 दिवसांमध्ये किमान 12 ते 24 तास पाणीपुरवठा बंद राहील। दौंडच्या गोल राऊंड चौकामध्ये नगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्यानं याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही आहे। यंदा सोलापूर महानगरपालिकेनं 1,075 कोटींचं अंदाजपत्रक सादर केलं आहे। चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाकडून मिरजेमध्ये निदर्शनं करण्यात आली मात्र याचवेळी या आंदोलनाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं मोठा अनर्थ टळलाय। उस्मानाबादेमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या कामामध्ये पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दुजाभाव केल्याची तक्रार भाजपचे आमदार राणा पाटील यांनी नियोजन समितीकडे केल्यामुळे सावंत आणि राणा पाटील यांच्यामध्ये वाद सुरू असताना तानाजी सावंत यांनी ओमराजे आणि आमदारांशी घेतलेली गळाभेट ही चर्चेचा विषय ठरलेली आहे। कणेरी मठ इथल्या श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित सुमंगलम पंचमहाभूत या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉल्सची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई। लॉकडाऊनच्या काळामध्ये जॉब गेलेल्या वृद्ध व्यक्तीला दुबईमधल्या कंपनीमध्ये नोकरीचं आमिष दाखवत 1,78,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे। मुंबईतील या 60 वर्षीय व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना मुंबई पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे। या वृद्धानं जॉबच्या शोधात ऑनलाईन अर्ज केलेला होता आणि त्यानंतर आरोपींकडून कंपनीमध्ये कागदपत्र पाठवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली। दरम्यान आरोपींनी 3 वेगवेगळ्या नंबरवरून फोन कॉल केल्यानं संशय आल्यानं या वृद्धानं माटुंगा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली। इस गुन्हे के इन्व्हेस्टिगेशन के दरम्यान नोएडा से एक और लखनऊ से एक ऐसे 2 आरोपियों को विकास कुमार यादव और ऋषभ दुबे इन 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। ये दोनों बीटेक इंजीनियर्स हैं और पंजाब के एक लवली यूनिवर्सिटी से इन्होंने ये बीटेक किया है। पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलेला आहे। बदली झालेल्या शिक्षकांमध्ये चक्क मृत शिक्षकाचं नाव समोर आलं। बाबू दिघा असं या मृत शिक्षकाचं नाव असून त्यांचं 2 महिन्यांपूर्वीच निधन झालंय। मात्र मयत असताना देखील त्यांचं बदली यादीमध्ये नाव आल्यानं शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावरती आलाय।
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. नवाजुद्दीन 2 महिन्यांचा पगार दिला नसल्याचा आरोप मोलकर्णीनं केलेला आहे. नवाजुद्दीनच्या मोलकर्णीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अडचणीत, मोलकर्णीचे नवाजुद्दीनवर गंभीर आरोप, मोलकर्णीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रुपेरी पडद्यावर खलनायक साकारणारा बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. त्याला कारणीभूत ठरला सोशल मीडियावर व्हायरल झालेला एका तरुणीचा हा व्हिडिओ. नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्याला पगार दिला नसल्याचा आरोप या तरुणीनं केलाय. तसंच नवाजुद्दीननं दुबईत आपल्याला वाऱ्यावर सोडलं असून तिने भारत सरकारकडे मदतीची याचना व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. दुबईत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलांना सांभाळण्याचं काम ही तरुणी करत होती. इसके वजह से उनका भी बिजली का बहुत प्रॉब्लम हो रहा था. उनको भी इंडिया नहीं जाने दे रहे थे. या तरुणीला ईस्ट कंपनीची सेल्स मॅनेजर म्हणून दुबईत पाठवण्यात आलं होतं. वकील रिजवान सिद्दीकीने या तरुणीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. तो मेरे पास खाने को कुछ भी नहीं है और इतनी पैसा नहीं है मेरे पास. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कौटुंबिक वादात अडकलाय. यापूर्वी नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीनं त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. तो वाद शमतो न शमतो तोच मोलकर्णीनं त्याच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या सागर परिक्रमा यात्रेची बोट भरकटलेली होती. दुपारी 3:30 वाजताच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री उशिरा पोहोचले. बोट भरकटल्यामुळे कार्यक्रमासाठी पोहोचायला उशीर झालेला होता आणि बोटीमध्ये केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, खासदार राजेंद्र गावित यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी होते. तब्बल 4 तास उशिरा मंत्री कार्यक्रमस्थळी दाखल झाले. सुदैवाने यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तर बोट भरकटल्याचं हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे कार्यक्रमाला. त्यामुळे तब्बल 4 तास जरी उशीर झालेला असला तरी मंत्र्यांची बोट समुद्रामध्ये भरकटली कशी हा देखील प्रश्न विचारलेला जातो आहे. कार्यक्रमाला तब्बल 4 तास उशीर झालेला होता आणि त्यांच्या सोबतीला सुधीर मुनगंटीवार हे देखील याच बोटीमध्ये होते आणि बोट भरकटल्यामुळे 4 तासांचा कालावधी या बोटीला कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी झालेला होता. कार्यक्रमाला तब्बल 4 तासांचा उशीर झाल्यानंतर मात्र आता विविध प्रकारे याची चौकशी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे. कारण थेटपणे केंद्रीय मंत्र्यांची बोट अशा प्रकारे भरकटणं ही देखील गंभीर बाब आहे. टीओटीच्या सिद्धांतामध्ये एखादा जो वे तयार होतो ज्या वे मधून आपल्याला जायचं असतं तिथं जर पाणी कमी असेल तर बोटीचा जो वेग असतो तो कमी करावा लागतो. हे एक तांत्रिक त्याच्यामधला मुद्दा आहे. बोट वगैरे भरकटली नाही, देशही भरकटत नाही, बोटही भरकटत नाही, आमच्या नेतृत्वात कुठंच काही भरकटत नाही. फक्त योग्य परिस्थितीमध्ये तिथं पाणी कमी होतं म्हणून बोटीचा वेग कमी केला. जे जेटी आहेत ना त्या अरुंद आहे म्हणजे पूर्ण समुद्रात असे जात नाही. त्यामुळे मच्छीमारांना जो आज तुम्हाला त्रास सहन करायला लागला तसाच सहन करायला लागतो. आपण काय करणार? नाही, खरं आहे. स्वातंत्र्यानंतर जे सरकार देशात आणि महाराष्ट्रात होतं त्यांना फक्त खुर्चीवर आणि आपल्या परिवारावर प्रेम होतं. पहिला नेता आहे जो देशाला परिवार मानतो. या अगोदरचे नेते आपल्या मुंबईत चेंबूर वेलफेअर असोसिएशनद्वारे चेंबूर महोत्सव 2023 आयोजन करण्यात आलेलं होतं. 16 तारखेपासून सुरू असलेल्या या महोत्सवाची आज सांगता झाली. या महोत्सवात 50 हून अधिक उपक्रम, शिबिरं, सांस्कृतिक कार्यक्रम या दरम्यान आयोजित करण्यात आलेले होते आणि चेंबूरकरांचा सुद्धा याला तुफान प्रतिसाद मिळाला. आज शेवटच्या दिवशी सर्वांचं आकर्षण ठरलं ते म्हणजे सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट. 35,000 हून अधिक चेंबूरकरांनी या कॉन्सर्टचा आनंद घेतला आणि या महोत्सवाचा सोनूच्या परफॉर्मन्सनं गोड शेवट झाला. प्रतिसाद अत्यंत उत्तम होता, खूप चांगला प्रतिसाद होता आणि या 5 दिवसात जवळजवळ 46 इव्हेंट्स केले गेलेत. त्याच्यात मुलांसाठी ड्रॉइंगपासनं, रांगोळी कॉम्पिटिशनपासनं, तर जे एक्झिबिशन होतं आणि स्टेज शोज होते. वी हॅड अ एन्टायर शो जे आम्ही डेडिकेट केलं होतं टॅलेंटला. तर चेंबूरमधला जो टॅलेंट होता तो आम्ही ह्या स्टेजवर आणला.
कोविडमध्ये सगळ्यांचा हाल झाले, सगळे त्रासलेले होते. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा फेस्टिवल केला तेव्हा विचार केलेला की आम्हाला एवढा खूप लोकांकडनं प्रोत्साहन मिळेल, ते आम्हाला मिळालं. पार्टिसिपेशन तर असतंच पण प्रोत्साहन खूप लोकांकडनं मिळालं. जेव्हा आम्ही फेस्टिवल चालू केलं लोकांनी मला फोन करून सांगितलं की आम्हाला व्हॉलंटियर करायचं आहे, आम्हाला हेल्प करायचं आहे, आम्ही काय प्रकारे करू शकतो. सो सगळीजणं एकत्र आली आणि सगळ्यांनी प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला. माहिती आहे एक्झामचा वेळ होता, कोणाच्या मुलांना त्रास झाला, सो ते वेर सपोर्टिव्ह अबाउट इट. प्रत्येकाने सांगितलं नाही चालेल, थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याच्या 4 दिवसाचा भाग आहे. तर चेंबूर फेस्टिवल हा मुंबईकरांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेला होता. नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. खाद्य, कला, क्रीडा या सर्व क्षेत्राचा यात सहभाग पाहायला मिळाला. तब्बल 135 स्टॉल्सही त्या ठिकाणी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवलमध्ये आयोजित करण्यात आलेले होते. आजची सांगता मात्र विशेष ठरलेली आहे, कारण सोनू निगम याच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन चेंबूरकरांसाठी त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. तर दुसरीकडे आज काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे स्लोगन्स हातामध्ये घेऊन तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी झालेली होती. ऐसी वैसी बना के बातें मुझे न तू उलझा दे. डूब जाऊंगा, मिट जाऊंगा, दिल तेरा जीत के दिखलाऊंगा. पीछा न छोड़ूंगा, मैं तो ना दड़बा. दिल डूबा, दिल डूबा, मेरी आंखों में ये दिल डूबा. महबूबा, महबूबा, बस ये क्या मिले महबूबा. आशिक हूँ दीवाना, तेरे लिए कुछ भी कर जाऊंगा. इश्क में तेरे जीता हूँ, तेरे लिए ही मर जाऊंगा. तर एका बाजूला चेंबूर फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं होतं गोड असे सांगता होण्याआधीच, मात्र त्या ठिकाणी आलेल्या सोनू निगम याच्यावरती हल्ला करण्यात आल्याची या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. मुंबईतल्या चेंबूर परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या याच सोहळ्यादरम्यान सोनू निगम याच्यावरती थेटपणे हल्ला करण्यात आल्याचं देखील कळत आहे. तर यावेळेला आपण जी दृश्य पाहतोय ही कार्यक्रमादरम्यानची आहे. सोनू निगम याच्यावरती थेटपणे हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना या चेंबूर फेस्टिवलच्या वेळेला घडलेली आहे. आणि चेंबूर फेस्टिवल या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमादरम्यान ज्यावेळेला सोनू निगम हा आपला कार्यक्रम संपवून निघत असल्याचं आपल्याला थेटपणे दिसतं आणि त्याच वेळेला मात्र त्याच्यावरतीच हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आलेला आहे. सोनू निगमवरती हल्ला करण्यात आल्याची आपण ही दृश्य यावेळेला पाहतोय. तिथे असलेल्या काहींच्या कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण धक्कादायक घटना समोर आलेली आहे. महामुंबईच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंबूर फेस्टिवल या ठिकाणी सोनू निगमचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. परफॉर्मन्स झाला आणि त्याच क्षणी सोनू निगम याच्यावरती मात्र हल्ला करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच संदर्भातला हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. सोनू निगम याच्यावरती हल्ला झाल्याची दृश्य आपण यावेळेला पाहतोय. सोनू निगमवरती स्टेजवरतीचा हल्ला झाल्याचा आपल्याला स्पष्टपणे या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर सोनू निगमवरती हल्ला करणारे नेमके कोण आहेत, कशामुळे हा हल्ला करण्यात आलेला आहे, असे एक ना अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋचा कानोलकर आपल्या प्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत. ऋचा, काय नेमका प्रकार आहे? खर तर चेंबूर मध्ये गेल्या 5 दिवसांपासून हा चेंबूर महोत्सव सुरू होता आणि त्या दरम्यानच आज हा प्रकार घडलेला आहे. स्पॉन्सर संपल्यानंतर सोनू निगम हा बाहेर पडत असताना, स्टेजवरून खाली उतरत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि असं म्हटलं जात आहे की ही व्यक्ती ही या क्षणी आपण पाहिलेला घडलेला संपूर्ण प्रकार हा तिथल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. महामुंबईमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सातत्यानं नागरिकांना गरज आहे तिथे ते वाट पाहत आहेत. हे गाव मुख्य युद्धरेषेपासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे.
पुढची बातमी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी युक्रेनमध्ये रशियानं मानवतेविरोधात गुन्हे केले असल्याचं म्हटलंय आणि रशिया युद्धाला जबाबदार असल्याचं त्या म्हणाल्यात. एस्टोनियाचे पंतप्रधान काजा कॅलस यांनीही नमूद याविषयी केलं की दुसऱ्या महायुद्धानंतर या चाचण्यांमध्ये नाझीच्या गुन्ह्यांवर खटला चालवला जात होता आणि शीतयुद्धानंतर सोव्हिएत युनियननं केलेल्या गुन्ह्यांवर खटला चालवण्यासाठी कुठलंही न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलं नाही. पण 5 दशकांच्या सोव्हिएत काळात एस्टोनियन, लॅटवियन आणि लिथुआनियन लोकांच्या मोठ्या प्रमाणावर हद्दपारी झाली होती असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख बॅरल यांनी काही जो 27 राष्ट्रांचा गट आहे त्याविषयी प्रतिक्रिया दिली. युक्रेनसाठी लष्करी समर्थन वाढवणं आणि वेगानं मदत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. युरोपनं केलेली पहिली आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे युक्रेनला मदतीचा हात देणं असं त्यांनी देखील म्हटलंय. जगभरातील सुरक्षा आणि संरक्षण अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेत त्या बोलत होत्या. म्युनिकमध्ये ही परिषद पार पडली. या सुरक्षा परिषदेत कमला हॅरिस यांनी देखील संवाद साधला. आंतरराष्ट्रीय समुदायाला या गुन्ह्यांचाच म्हणजे रशियानं केलेल्या गुन्ह्यांचा पाठपुरावा करण्यात नैतिक आणि धोरणात्मक स्वारस्य आहे, पण आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झालं तर इतर हुकुमशाही सरकारांचा फायदा घेण्याचा धोका असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. सध्या फेब्रुवारी महिना सुरू आणि या महिन्याच्या 24 तारखेला युक्रेनवर रशियाच्या प्राणघातक आक्रमणाला 1 वर्ष पूर्ण होते. या निमित्तानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन मित्रराष्ट्रांची भेट घेणार आहेत. ते पोलंडला जाणार आहेत. युक्रेनला आपला पाठिंबा कायम असेल याबद्दल आश्वासित करण्यासाठी ही भेट असेल. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांना याविषयीची माहिती दिली. पुढचे काही आठवडे कठीण असले तरी अमेरिकेचा पाठिंबा कायम आहे असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं. बायडन यांनी सलग दुसऱ्या वर्षी युक्रेनच्या अमेरिकेतल्या राजदूतांना त्यांच्या स्टेट ऑफ द युनियन संबोधनात त्यांच्या खास अतिथींपैकी एक म्हणून आमंत्रित केलं होतं. अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असल्याचं हे प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलंय. रशियाचं आक्रमण हे जगासमोरचं आव्हान आहे आणि युक्रेनला गरज लागेल तोपर्यंत अमेरिका पाठीशी उभं राहील असं वचनही बायडन यांनी दिलंय. इतरही बातम्या आपण बघतो. आता बातमी इस्रायलमधली. इस्रायलच्या सरकारचा निषेध करण्यात आलाय, कारण सरकारच्या न्यायव्यवस्थेमधल्या फेरबदलांची मागणी सातत्यानं होत होती, पण या विरोधात आता आवाज उठवला जातो. बेंजामिन नेतन्याहू जे पंतप्रधान आहेत त्यांच्या नवीन सरकारच्या न्यायव्यवस्थेमध्ये फेरबदल करण्याच्या मागणीसाठी तेल अवीवमध्ये हजारो इस्रायली नागरिक एकत्र आले होते. त्यांची निदर्शनं सुरू आहेत. 120 सदस्यांच्या या गटानं त्यांनी संसदेला आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाकडे देखील हा निर्णय रद्दबातल करण्याची परवानगी देण्याच्या भूमिकेपासून सध्या सरकारनं मागे हटावा अशी मागणी करतायत आणि त्यासाठी आंदोलक सातत्यानं एकत्र येऊन अशा पद्धतीनं निदर्शनं करतायत. नायजेरियातली बातमी आहे. इथे पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीकडून आश्वासनांची ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आणि राज्यामध्ये आंदोलनांना सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा 9 वाजता आंदोलनाला सुरुवात केली. दिवसभर सर्व आंदोलक ठिय्या मांडून बसले होते. रात्री सरकारच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा या हेतूनं सर्वांनी मोबाईलचे टॉर्च उंचावत घोषणाबाजी केलेली. पुण्यातल्या बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरू आहे.